ती म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं प्रशासकीय कामकाजाला वेग आल्याचं चित्र सध्या दिसत आहे. लोकसभा निवडणुकीचं कामकाज पाहण्यासाठी उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी किंवा तत्सम पदांवरच्या अधिकाऱ्यांच्या उपनिवडणूक अधिकारी म्हणून बदल्यांना आता सुरुवात झाली आहे. राज्यातल्या 13 उपजिल्हाधिकाऱ्यांची उपनिवडणूक अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं 31 जानेवारीपर्यंत बदल्यांचं काम पूर्ण करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते आणि त्यानुसारच या बदल्या झालेल्या आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.